नेत्यांकडनं एकमेकांवरती टीका करताना विडंबनाचे शब्द वापरले गेलेले आहेत. कवितेमधनं आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावरती टीका केलेली आहे. सुषमा आंधार यांनी गाण्याच्या माध्यमातनं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवरती टीका केलेली आहे. वंचितकडनं नाना पटोलेंना जॉनी वॉकरची उपमा देण्यात आलेली आहे. तर एकूणच आपल्याला राजकारणामध्ये विडंबन अस्त्र वापरल्याचं चित्र बघायला मिळत आहे. मग वंचित असो, सुषमा अंधारे असो, शिवसेना असो किंवा मग भाजप असो, आशिष शेलार यांनी सुद्धा विडंबनात्मक टीका वारंवार केलेली बघायला मिळते. कवितेतनं आशिष शेलार यांची संजय राऊत यांच्यावरती टीका, वंचितनं सुद्धा नाना पटोले यांच्यावरती टीका केलेली आहे. तर सुषमा अंधारे यांनी शिवसेना आणि त्यासोबतच भाजपवरती टीका केलेली आहे. नेत्यांकडनं एकमेकांवरती टीका करताना आता विडंबनाचा आधार घेतला जातो. निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये आता नेते विडंबन अस्त्र वापरताना बघायला मिळत आहेत. आशिष शेलार या सगळ्यामध्ये आघाडीवरती दिसत आहेत. सातत्यानं एक्सपोजच्या माध्यमातून ते आपल्या विरोधकांना टार्गेट करत आहेत. आणि याविषयी अधिक बोलूया. आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत. अजय, आपण जर बघितलं तर एकूणच आपले जे काही नेते आहेत सगळे ते एकमेकांवरती विडंबनातनं टीका करताना आता बघायला मिळत आहेत. एकूणच साहित्य मूल्य या सगळ्या टीकेला आता प्राप्त होताना दिसत आहे. गुरु, खरं तर मिमिकमध्ये बघायला गेलं तर एक्सवर एक्सच्या सहकार्यांना आता एकंदरीत टीका होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातच ही सगळी महाराष्ट्रातली मंडळी जी आहेत ती या एक्सवर म्हणजेच एक्सच्या ट्विटर हँडलवर जे ते एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात. थेट आशिष शेलार यांनी तर अक्षरशः कविता जी आहे ती लिहून काढून त्या कवितेतलं साम्य म्हणजे की संजय निरुपम आणि त्यांच्या जोडीला संजय राऊत या दोघांना एकत्र धारेवर धरून काँग्रेस ठाकरेंची शिवसेना या दोघांवर कठोर अशी टोलेबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊन जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी सुद्धा एक्सपोस्ट केलेली आहे. त्यात त्यांनी थेट नाना पटोले यांना जॉनी वॉकर सारखी ऍक्टिंग केली असंच म्हटलं गेलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रश्नही विचारला आहे की आमच्या पुंडकरांना तुम्ही मिटिंगमधून महाविकास आघाडीच्या बैठकीतून 1.5 तास का वेटिंग झोनवर ठेवलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस दिल्लीत कळाल्या म्हणजेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना कळाल्या त्यानंतर तुम्ही जे ते प्रकाश आंबेडकरांना मिटिंगमध्ये बोलवण्यास सुरुवात केली होती. एकीकडे नेते मंडळी ट्विटरवर वॉर करताना एक्सपोस्टवर वॉर करताना पाहायला मिळतात तर दुसरीकडे त्यांचं जे ऑफिशियल पक्षाचं अधिकृत जे एक्सपोस्ट हँडल आहेत त्याच्यावरूनही आता एकमेकांवर टोलेबाजी करताना पाहायला मिळतात. आशिष शेलार ह्या सगळ्या जे आहेत त्या आग्रह आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं जातं की भाजपच्या नेत्या मंडळींना एक्सपोस्टवर एकंदरीत ॲक्टिव्ह राहण्यासाठीचे संकेत जे आहेत ते दिल्लीतूनच आले आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सगळ्या प्रकरणात जातीने लक्ष घालत आहेत. 2014 निवडणूक ज्यावेळी आपण पाहिली त्यावेळी ही संपूर्णतः सोशल मीडियाची समाज माध्यमांच्या लाट होती आणि त्यावेळेस तिथूनच प्रचार आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. आणि त्यानंतर आता प्रत्येक भाजपचा नेता जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या एक्सपोस्टवर मांडत असतो. त्यात मग आशिष शेलार असतील, चित्रा बरोबर आहे. जोपर्यंत नेत्यांची टीका करण्याची भाषा घसरत नाही तोपर्यंत या सगळ्या विडंबनाचं स्वागतच करायला हवं. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी. तर काल भाजपवरती टीका करताना सुषमा अंधारे यांनी गाण्याच्या माध्यमातून टीका केली, बघूयात. शिवसेनेचं घेतलं धनुष्य आणि घड्याळाचे काटे तरी बी राज हो कमळीची टरा टरा फाटे बोलू सारा रा रा जगीर रा सारा रा रा पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता आला बाबूराव बोलो सारा रा रा आपली ठेवते झाकून दुसऱ्याची पायते वाकून आणि कमळीची द्यायची हो राज हो आता मशालीन शेकून बोलो सारा रा रा इंजिन विकलं भंगारात खिशात नाही आना आणि कमळीचा हात धरून म्हणे मला बाजीराव म्हणा बोलो सारा रा रा तर नाना पटोले यांच्यावर टीका करताना वंचितनं काय म्हटलंय तेही बघूयात. आशिष शेलार यांनी राऊतांना लगावलेला हा टोला आता आपण बघतोय. मध्यरात्र झाल्यानंतर शहरातील दोन संजय एकमेकांना भेटले असा उल्लेख त्यांनी केला. तर वंचितनं सुद्धा टीका केलेली आहे. काल अकोल्यामध्ये नाना पटोले यांनी जॉनी वॉकरचा जबरदस्त अभिनय केला अशी टीका ही वंचितकडनं करण्यात आली. नाना पटोले, मला एक सांगा, जर तुम्हाला
संविधान वाचवायचं होतं, तुम्ही आमचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर कुंडकर यांना मवियाच्या सभेतनं 1.5 तास बाहेर का बसवलं? मंत्रीचा सवाल. काँग्रेस आणि आमच्या नात्यामध्ये दुखळी माजवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केल्यावरती त्या दिवसापासून बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या वतीनं मवियाच्या सभांना येऊ लागले हे अकोल्यालाही सांगावं.